नरेटिव्हने निवडणूक वातावरण तयार केलं जातं पण ते जिंकता येत नाही निवडणुकीत विकास कामं सांगणं महत्वाचं आहे गद्दार आणि खुद्दार सांगून निवडणूक जिंकता येत नाही लोकांना आमच्या कामाची कल्पना आहे अबकी बार चारसो पार घोषणा दिली त्याप्रमाणे आम्ही काम करतोय शरद पवार उद्धव ठाकरे हे नरेटिव्ह सेट करत असले तरी आमच्या अपेक्षित जागा येतील मराठा नेते मनोज धरांगे यांनी मी कोणत्या पक्षाच्या बाजूने नाही असे सांगतात निवडणुकीनंतर त्याबाबत विश्लेषण करता येईल असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे पूर्वी तो सारखा माझ्याकडे यायचा काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते तशी मस्ती त्याला आली असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली आहे आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये सभा पार पडली यावेळी बोलताना अजितदादांनी सोनवणे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय या सभेला मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार उदयनराजे हे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवली आणि एनडीएचा प्रचार करण्यास सांगण्यात आला असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तसंच येणारे पंतप्रधान हा एनडीए आघाडीचे असणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेगे असंही वडेट्टीवार म्हणाले हिंदुस्थानमध्ये हिंदू विचारधारेला धरून लोक राहतात त्याच्यावर जर कोण बोललं तर त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे ओवेसींच्या आव्हानाला मी मोजत नाही ते म्हणतात छोटा खुंखार आहे पण असे खुंखार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो आता काय ते समजून घ्या असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी ओवेसींवर खोचक टीका केली आहे निवडणुकीत भाजप सगळीकडे पोलिसांच्या मदतीनं पैसे वाटणार आहे त्यात सगळा काळा पैसा भाजप बाहेर काढणार आहे त्यासोबतच भाजप सगळं हायजॅक करणार आहे असा गंभीर आरोप पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केला आहे पुण्यात पैशांचे ट्रक आलेत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातात करोडो रुपये आले आहेत निवडणूक आयोग आणि पोलीस या प्रकरणी दुर्लक्ष करणार आहेत असंही धंगेकर म्हणाले तसंच राज ठाकरे किंवा मनसेचा कोणताही कार्यकर्ता कमळाचे बटन दाबा असं म्हणणार नाही असं धंगेकर म्हणाले